नेहमी तीस तीस इडली आणि डोसा खाऊन प्रत्येकाला कंटाळा येतो आणि तेच सारखं खाऊ असं वाटत नाही तर तुमच्याकडे जर इडली डोश्याचं बॅटर एक्स्ट्रा उरलेलं आहे तर त्यापासून तुम्ही नवीन रेसिपी बनवू शकतात तर इथे मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर फ्रेंड्स पूर्ण रेसिपी बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर या डोसा बॅटरपासून मी तुम्हाला दोन नाश्त्याचे प्रकार दाखवणार आहेत तर आता पाहूया नाश्त्याचा पहिला प्रकार मी इथे एक बाउल घेतलेला आहे या बाउलमध्ये मी डोश्याचं बॅटर काढून घेते आहे तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही हे बॅटर घेऊ शकतात तर अंदाजे मी इथे दोन वाटी डोश्याचं बॅटर घेतलेलं आहे आता या बॅटरमध्ये दोन चमचे बेसन घालायचं आहे यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत एक चमचा चिली फ्लेक्स घेतला आहे एक चमचा किसलेलं आलं घालायचं आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे एक चमचा मीठ घालूया आणि यानंतर हे बॅटर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं ढवळून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी दोन मिनटं हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे यामधल्या गुठळ्या सगळ्या निघाल्या पाहिजे बेसनच्या अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण मी आता मिक्स करून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे आता जे आपण मिश्रण बनवलं होतं ते थोडं थोडं असं हाताने घ्यायचं आहे आणि हे भजीसारखं आपण आता तळून घ्यायचं आहे भजी जशी आपण सोडतो त्या पद्धतीने आपण हे असं थोडं थोडं मिश्रण यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने बोंडेसुद्धा बनवले जातात तर हे बोंड्याच्या आकारामध्ये आपण हे बनवणार आहोत तर अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण या तेलामध्ये सोडून घेऊया तेल चांगलं मीडियम हीटवर गरम करून घ्यायचं आहे लगेचच झारा घालून यामध्ये हे पलटायचं नाही थोडेसे सेपरेट झाले की नंतर कलर चेंज होतो आणि त्यानंतर आपण हे दोन्ही बाजूनी चांगले तळून घेणार आहोत मस्त याचा कलर चेंज व्हायला आला आहे तुम्ही पाहू शकता गोल्डन कलर आलेला आहे चांगले दोन्ही बाजूनी हे फ्राय झालेले आहे आपण हे आता काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे बोंडेसुद्धा असेच तळून घेऊया तर अशाच पद्धतीने मी बाकीचे बोंडेसुद्धा असेच तळून घेतलेले आहेत पहा मस्त कलर आलेला आहे आणि डोशापासून अशी काही वेगळी एक नवीन रेसिपी तुम्हाला खायला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडतील घरचेसुद्धा खातील तीच तीच रेसिपी बनवून आणि खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की बनवून बघा आता डोस्याच्या बॅटरपासूनच आपण नाश्त्याचा दुसरा प्रकार बनवणार आहोत तर इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे या पॅनला चांगलं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी असं तेल लावून घेऊया गॅस मिडियम ठेवायची आहे आणि या पॅनवर आता बॅटर घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बॅटर घालायचं आणि हलकंच पसरवून घ्यायचं आहे जसं आपण डोसा बनवतो तशा पद्धतीने आता यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर यावर बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे तुम्हाला ज्या भाज्या हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता तर मी ते बारीक चिरलेली शिमला मिरची घातलेली आहे यानंतर किसलेला मी गाजर घालते आहे तुम्ही यामध्ये कोबीसुद्धा घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्यांचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता इथे मी एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे तीसुद्धा घातलेली आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे यानंतर यावर थोडासा चाट मसाला घालायचा आहे थोडंसं मीठसुद्धा घालून घेऊया गॅस मंद ठेवायचा आहे थोडंसं आजूबाजूने तेल लावून घ्यायचं आहे असं ब्रशच्या साह्याने आणि दोन मिनटं मंद गॅसवर असं शेकवून घ्यायचं आहे त्यानंतर हलक्या हाताने असं व्यवस्थित कडा लूज करून त्याला आपण पलटी करून घेणार आहोत दुसऱ्या सुद्धा असंच चांगलं शेकवून घ्यायचं आहे गॅस मंदच ठेवायचा आहे अजिबात फास्ट करायचा नाही मी दोन मिनटं चांगलं शेकवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे मुलं तर आवडीनेच खातील तर इडली किंवा डोसा खाऊन तर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि तुमच्याकडे जर एक्स्ट्रा बॅटर उरलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता नक्की बनवा लहानच काय मोठेसुद्धा आवडीने खातील रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद